श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उत्पत्ती एकादशीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. आपण जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीची तिथी आणि त्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते. उत्पत्ती एकादशीचे व्रत कृष्ण पक्षातील एकादशी या दिवशी केले जाते. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडलेला आहे, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. आता कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 26 नोव्हेंबर रोजी 1:01 सुरूल आणि 27 नोव्हेंबर रोजी 3:47 संपणार आहे. उदया तिथीनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आर्थिक संकटे आणि कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. देवघरासमोर एक लाल रंगाचे आसन टाकून त्यावर बसायचे आणि एक माळ ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राची करायची आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. त्याचबरोबर उत्पत्ती एकादशीच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. शाळीग्रामाला आंघोळ घालून त्याला चंदन लावून घ्यायचं आहे. शालिग्रामाला एका पिवळ्या रंगाच्या आसनावरती ठेवायचं आहे. त्यानंतर तुळशीला शालिग्राम समर्पित करायचं आहे. यानंतर आपला विवाह लवकर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यामुळे जे काही विवाहातील अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात. या दिवशी ओम नारायण विद्ने वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा ओम विष्णवे नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप केल्यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा प्राप्त होत असते. या दिवशी आपण घरामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्वांचं पठण करायचं आहे. तुळशीची पानंही भगवान विष्णूंना आवर्जून अर्पण करायचे आहे. भगवान विष्णूंची आपल्याकडे जी मूर्ती असते तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी काय करायचं आहे, दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. केसर असेल तर केसर टाका, नाही नसेल केसर तर हळद थोडीशी टाकली तरीही चालेल. त्यानंतर 11 वेळेस किंवा 108 वेळेस तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते भगवान विष्णूंवरती हे दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल, आपल्याकडे रंगनाथ असतो, रंगनाथावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. रंगनाथाचीही मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप भगवान विष्णूंना ठेवायचं आणि त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता. अशा पद्धतीने अभिषेक केल्यामुळे भगवान विष्णू हे खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि जीवनातील जे काही संकट आहे तर ते दूर करण्यासाठी खूप लवकर मदत होत असते. तर आता मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे. गायीला आपल्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. गायी ही साक्षात 33 कोटी देवदेवतांचं स्थान हे गायीमध्ये असतं. गायीला आपण हिंदू धर्मामध्ये पुराण काळापासूनच पूजत आलेलो आहोत, तिची सेवा, तिची उपासना करत आलेलो आहोत. आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या नष्ट करण्यासाठी जर गायीच्या पायाखालची माती थोडीशी आपण जर आपल्या घरामध्ये ठेवली तर कधीच वाईट दुष्परिणामी आपल्या घरामध्ये येत नाही. त्याचबरोबर रोज जर आपण गायीची सेवा केली, गायीला जर काही खाऊ घातलं, रोज जर आपण गायीची उपासना केली तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास हे दूर होत असतात. आता बघा, जर तुमच्या आजूबाजूला कुठे गायी नसेल तर आपल्या देवघरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती असतेच, तर तिथे तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहिला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला एक ताट तयार करून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आता मी ह्याच्या काही वस्तू तुम्हाला ठेवण्यासाठी सांगणार आहे तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी फुलं ठेवायची आहे, गंध फुलं, अक्षदा, धूप, दीप, त्यानंतर थोडंसं एक तांब्यावर पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक छान तुपाचा जो दिवा असतो तर तोही ठेवायचा आहे. आता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीपाशी तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर
त्यानंतर सर्वात प्रथम गाईच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं, त्यानंतर गाईला हळदी कुंकू औक्षदा लावायचं आहे. त्यानंतर आता जर तुमच्या देवघरामध्ये गाईची मूर्ती असेल तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही तिची पूजा करू शकता ज्या पद्धतीने मी सांगत आहे. आता बघा, जर तिचं वासरू जर देखील तिच्यासोबत असेल ना तर त्याचीही पूजा तुम्ही करायची आहे आणि त्यालासुद्धा त्याच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं, हळदी कुंकू औक्षदा फुलं अर्पण करायची, जो दिवा आपण आणलेला आहे तर त्याने त्यांना ओवाळायचं आहे आणि ओवाळल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आता सांगणार आहे तर तो करायचा आहे. आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या घरामध्ये सतत संकटे येत असतात, आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते, घरामध्ये पैसा येत नाही. हे सर्व संकटे अडचणी का येत असतात तर आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती असतात किंवा घराला कोणाची तरी नजर लागलेली असते. किंवा तुम्ही बघत असाल की घरामध्ये ज्या वेळेस एखादी तिथी जवळ येते, खूप पवित्र तिथी असते, मग ती अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल, चतुर्थी असेल, त्यावेळेस काय होतं की घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडण, कटकट, वादविवाद वाढत असतात आणि त्यामुळेच काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते. ह्या ज्या अडचणी आपल्यासोबत येत असतात तर त्यासाठीच हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं. उपाय करत असताना त्यावरती आपले विश्वास असणं आणि भक्ती असणं, श्रद्धा असणं तितकं महत्वाचं आहे. त्यामुळे विश्वास ठेवून उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता काय करायचं आहे, आता गायीची संपूर्ण पूजा झाली की गायीच्या पायाखालची थोडीशी जी माती असते ना, तर ती सुद्धा आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या सुद्धा दूर होतील. आणि ही माती तुम्ही तुळशीमध्ये टाका, तुमच्या घरामध्ये एखादं झाड असेल तर त्या झाडामध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा घरामध्ये तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सुद्धा ती माती जी आहे तर ती भरून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण झालं की त्यानंतर गाईला हा जो नैवेद्य मी तुम्हाला सांगत आहे तर तो तुम्हाला खाऊ घालायचा आहे. आता काय करायचं आहे, केळी जे असतात ना, केळी घ्यायच्या आहेत. किती? दोन केळी घ्यायच्या आहेत. केळी त्या तुम्हाला मॅश करून घ्यायच्या आहे. म्हणजे काय, तर तुम्ही त्या बारीक करून घेऊ शकता, हाताच्या साह्याने वगैरे तुम्ही त्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही चाकूच्या साह्याने त्या कट केल्या तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला गूळ जो असतो आपल्याकडे, तर तो गूळ तुम्हाला त्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता या दिवशी कोणत्याही प्रकारचं धान्य हे गाईला खाऊ घालायचं नाही. गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, इतर कोणतंही धान्य असू द्या, ते गाईला चुकून या दिवशी खाऊ घालायचं नाही. कारण या दिवशी गाईचा सुद्धा भगवान विष्णूंसाठी उपवास असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय करायचं, हे संपूर्ण घेतलं की त्या केळी आणि गूळ एकत्र करायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे तर ते तुम्हाला गाईजवळ घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर गाईला हे मिश्रण खाऊ घालायचं आहे. खाऊ घालत असताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गाईला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करा, घरातील सर्व संकटे संपू द्या, घरामध्ये जे काही अडचणी आहेत तर त्या दूर करा, घराची प्रगती होऊ द्या, अशा पद्धतीने गाईला आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. उपाय करत असताना परत सांगते, विश्वास आणि श्रद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे. करून बघा, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.